अवतरून छिछाभर छोराछोरी ही आहे. वो जे प्रकारची पोलीस एम आय जायर प्रयत्न करायचं, परंतु व पूर्ण तरह ती जा सके आणि कधी ना कधी व लारा रेजावचं, असे सर्व आपण मार्गदर्शन करणू करंत आणि स्वतः आपणे आपण म्हणण्या एक आदर्शचं पती पत्नीचं दोयन राजेश भाऊ राठोड आणि सुरेखा चव्हाण ये दोयन आज पुन्हा सिटीमध्ये दोई भी पोलीस एमचं व आपण ना कशा तरह ती पोलीस एम जाय सर्व मार्गदर्शन कर सकत वर बाबतीत मी आपण दी शब्दावून विचारायचा. जय सेवालाल. मैं राजेश राठोड स्वारगेट पुलिस स्टेशन सद्या कार्यरत छू. आज मैं ये कार्यक्रमीन वसंतराव नाईक फाउंडेशन तर्फे जो कार्यक्रम हो वो कार्यक्रमीन मैं हजर येतो. एकदम आजो कार्यक्रम येतो बंजारा समाजेर जो अपन विद्यार्थी जो स्पर्धा परीक्षा तैयारी करेस होने सर्व एक आजो व्यासपीठ ये मार्फत इतनी मलरोज घने आज वाद सही अपन बंजारा समाजेर विद्यार्थी कुणसी प्रकार बाऊ न करता किंवा कुणशी भी गोष्टीर कमतरता न जाणू देता किंवा आपण कुणशी गोष्टी कमीचा किंवा आपण गरीबचा किंवा आपण काही गोष्टी करू शकानी आत्मविश्वास ही गोष्ट घण महत्त्वाची. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम जर किदे तर तुम जीवनामध्ये कुणसो भी गोष्ट अचीव करू शकोचो. ही म्हण आज या मार्फत इथे केअरचं बंजारा जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारी करायचं ने मारवडी ती एकच किणोचं की तम हार्डवर्क करो तमी सक्सेस जरूर मिळ. आणि शेन मारवडी ती शुभेच्छाचं की वो लवकरात लवकर यश मिळवाणू. आणि आपण वसंतराव नाईक फाउंडेशनतर्फे जो ही कार्य चालूच आहे या अत्यंत उत्कृष्ट आणि एक प्रेरणास्पद कार्यच ही कार्य हे चालू रकाडणू. आणि हे कार्य माध्यमे ती आपण बंजारा समाजावर जास्तीत जास्त विद्यार्थी या क्षेत्रामध्ये आणू ही मार इच्छाच म्हणजे कार्यक्रम बला आहे ज्याबद्दल मग शेर आभारी छू. धन्यवाद. जय सेवालाल. सुरेखाताई आज आपण देखील जो स्वतः राजेश राठोड साहेब आणि अंदर सौभाग्यवती पत्नी सुरेखा चव्हाण आपण सोबत सर ताई मग तुम्हाला नाही विचारू की जर समजा आज महाराष्ट्रमाई जे प्रकारे ती आपण जी महिला आहे आपली जी छोरीचं हे कधी ना कधी ट्राय करायचं परंतु कथा अविश्वसनीय जावचं आणि अशा प्रकारे ती जे म्हणून तुम्ही काही मार्गदर्शन करू शकू. सुरेखाताई चव्हाण. हां जय सेवालाल. मग सुरेखा चव्हाण मग भी एक आपण 50 घरे ताणे माहिती जायचो मन छोरी नून केळूच की तम स्वतः पर विश्वास रखाडो समाज काही कच कुळ ओती काही लेणो देणोस. पहिला तमार घरेवाळ्यांनी विश्वास ठेवलो जे स्थानी घरेवाळ्यांवर आशीर्वाद रेनी ओस्थानी माणस अंग जाऊ शकेनी. मग घण खुशनशीब छू की मार याडी बाप घणे आचे होते. अब केर वात की इंटरव्ह्यू छ एम काही केता येईनी पण प्रत्येक गोष्ट आपण सहन करायचं एक स्त्री करताणी किंवा एक छोरी करण जेव्हा आपण आता बॅकवर्ड किंवा आता मागासले समाज आमचा व आपण दुर्दैव छे. जर म एक बारकीस येते जणा मग मारी आडीन स्वतः किती ती म मारो जन्म एरसारू कोणती हो की मग तर मारने काम करू एक पिढीगत जी चालरीचं परंपरा ओरनुसार रिऊ म्हणून मालम छे मार मग आंतक प्रेरणाच येते. जवळजवळ मग 7-8 वर्ष जेणू जणा तीच माही बोलते ती आणि ठरवाय आणि जे विचार किती शेतीमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आणि स्वतःपर विश्वास तम जेस्ताने आचो विचार करोचो पॉझिटिव्ह विचार करोचो ओर इफेक्ट तमार जीवनेपर आणि इवन तमार इन्व्हायरमेंटेपर पडस. मग मार घरेवाळ्यां पहिला समजान की आणि वो मान मानली दे म्हणजे मारो बी तमारने आज 8वी वाय आहे जवळ तो आप मार शिजा बरंच ऑफिस एम पी एस सी तयारी करते पण मग किती कोणी मग फक्त एकच केली मी मारो जन्म सारू हे कोणती मग वाया करायचे चूल आणि मुली मार काही मार सारू बनव कोणती आणि मन मारो जन्म तमारो जीवन सधारे सारू ह्योस हाय. मग 6वी 7वी नेती जणा मारी आडी बापेन केती ती आणि वरने वागी मग थोडासा म्हणजे अब जी मोह माया जालचं इंटरनेटचं वरती आपण म्हणे पर किंवा पिक्चरचं येते छोरी ओणूर म्हणे पर थोडासा वेगळा विश्वरच प्रत्येक वय येऊनच आणि व वय माहिती पण पॉझिटिव्ह थिंकिंग करो कतरा परिणाम हे देरो पिक्चर येरो किंवा इंटरनेट येरो इतमा परच तम शिक्षण सर्व एक शिक्षण आतो शिको अभ्यास करो. मग 8वी नेती जणा मार भेनेर वाया हो गो इवन घरेर परिस्थिती कोणी ती वाया करेर खेतेचन वाया किती ते जणा मग ठरवा दिन ती हुंडाले वाळे छोरा ती वाया करेवाळचे आणि मग आपतम देखरेच मग 1 रुपया हुंडा दिनी कोणी मार आणि मारो वाया सुद्धा मग स्वतः मार हिमतेपर कितीच और सरू सबन मारू केणोच की अभ्यास करो घरेवाळ्यां समजाव आणि आजची वाते सरू स्ट्रगल करो स्ट्रगल ही खूप जसणी आयुष्यमय स्ट्रगल आहे नी वसणी
म्हणजे आपण उपर जाऊ शकाणी दागिना हे सर्व सोन्यानं आगिरो सामना करणूच लागायचं आग आपण पॉझिटिव्ह प्रत्येक वेळेस आगे नाही विचार करा अरे मन दागिना आहे रेस मन काय बिस्किट बनवून रेअर छायचा हाही तम विचार करो आणि याचा अभ्यास करो सक्सेस मिळाव आणि आयुष्यमय एकच सक्सेस रेनी तर मी जे फील्डेम जायचं जो काम करायचं ऊ करो इमानदारी ती स्वतःची इमानदार रो बस आदरच केस धन्यवाद. आपण देखत आहे बंजारा लाईव्ह. आपल्यासोबत दोही पती पत्नी सुरेखाताई चव्हाण आणि राजेशभाऊ राठोड हे आपण जे प्रकारे ती प्रेरणा देतात जे परिपरती आपण देश समाजामध्ये फक्त पुरुषप्रधान जे प्रकारे आपण संस्कृती समजायचा असे नाही आपण मुंड्यांगी उदाहरणचं पती पत्नी असे प्रकारे ते आपणसुद्धा प्रेरणा लेंत आणि समाजामध्ये एक उन्नतीरो मेसेज दिओ. आता आज मग आपण ती अपेक्षा बाळगूचू. मग संदीप चव्हाण जिंतुरकर आपण बंजारा लाईव्हमध्ये.